9 नोव्हेंबरला आम्ही झी 24 तासवर एक बातमी दाखवली होती. ती बातमी पाहून आम्हाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपणहून मदतीची तयारी दाखवली. त्यांनी त्यांचा शब्द पाळला आहे. साताऱ्यातल्या आर्वी गावात गिरीश महाजनांनी त्यांचा शब्द पाळल्यानं जल्लोषाचं वातावरण आहे. पाहूयात नेमकं काय घडलंय. हा जल्लोष आहे साताऱ्यातल्या आर्वी गावातला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानणारे फलक गावात लावण्यात आले. त्याचबरोबर झी 24 तासचं अभिनंदनही करण्यात आलंय. त्याची एक स्पेशल गोष्ट आहे. आर्वी गावाला कुस्तीची परंपरा आहे. खाशाबा जाधवांच्या या जिल्ह्यात आता मुली चमकदार कामगिरी करायला लागल्या आहेत. इथल्या आखाड्यात सराव करून 22 मुलींनी राज्य पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे. गावात कुस्तीची मॅट नसल्यानं इथल्या मुलींना पहाटे 5 वाजता उठून 15 किलोमीटर लांब रहिमतपूरला जाऊन सराव करावा लागत होता. तरीही या मुली जिद्दीनं कुस्ती खेळत होत्या. झी 24 तासनं लेडीज स्पेशलमध्ये 9 नोव्हेंबरला ही बातमी दाखवली होती. ही बातमी पाहून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या मुलींना कुस्तीची मॅट उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार त्यांनी 4,85,000 कुस्तीची मॅट, 72,000 स्पोर्ट्स कॉस्ट्युम, शूज असं 5,57,000 साहित्य आर्वीला पोहोचत केलंय. औक्षण करून आणि ढोल वाजवून या साहित्याचं स्वागत करण्यात आलं. आम्ही आर्वी मध्ये मातीत कुस्ती खेळत होतो, परंतु झी 24 तास आधारे आमची बातमी भारतभर पसरवली आणि गिरीश महाजन यांनी आम्हाला मॅट द्यायचे ठरवले आणि ही मॅट आमच्यापर्यंत पोहोचली पण. आणि मी झी 24 तास यांचे आभारी मानते. आमच्या इथं मॅटची सोय नव्हती, त्यामुळे आम्हाला तालमीत जायला लागायचं, त्यामुळे आम्ही तालमीत सराव करत होतो. आता खूप आनंद होतोय की महाजन सरांनी आम्हाला मॅट दिली, त्याबद्दल मी झी 24 तासचे खूप आभारी आहे. मी म्हणजे शब्दात आनंद व्यक्तच करू शकत नाही. आता आम्हाला ज्यांनी गिरीश महाजन यांनी मदत केली अशी की मॅट आणि ट्रॅक सूट, मुलींना खेळायचे कॉस्ट्युम म्हणजे 2 कॉस्ट्युम आणि शूज असं सर्व दिलं, त्यामुळे आम्हाला आता कमी काय असं वाटत नाही. झी 24 तासचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आर्वी गावाला जी मॅट मिळाली, ती मॅट मिळाल्यानंतर आर्वी गावची जी मुलं मुली जी आहेत ती इतके आनंदित आहेत की सांगता येत नाही की यांचा आनंद म्हणजे किती व्यक्त करावा. आणि महाजन साहेबांचं इतकं म्हणजे पोरांच्याकडून जी इच्छा आहे ती महाजन साहेबांनी पूर्ण केलेली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे स्वतः खेळाडू असल्यानं त्यांनी आर्वी गावातल्या या छोट्या कुस्तीपटूंना तातडीनं मदत केली आहे. आता यामधून आर्वीच्या ग्रामस्थांनीही प्रेरणा घेत गावात क्रीडा संकुल उभारायचं ठरवलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाची जी मॅट आहे की जिच्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्त्या खेळू शकता, त्या संदर्भातल्या सगळ्या पद्धतीची मदत आपण या आर्वी गावातल्या ज्या कुस्तीपटू महिला कुस्तीपटू आहे त्यांना केली पाहिजे असा निश्चय त्यांनी केला. आणि झी मीडियावाल्यांशी त्यांनी तशी बोलणी केली आणि त्या कॉस्ट्युम आणि शूज वगैरे सगळं त्या संदर्भातल्या सगळ्याच गोष्टी त्या देण्याचा निश्चय त्यांनी केला. आणि त्या माध्यमातून झी 24 तासवाल्याच्या प्रतिनिधींशी बोलणी करून त्यांनी आज ही मदत आपल्या या आर्वी गावात त्यांनी पाठवली. भारतीय कुस्तीच्या क्षेत्रामध्ये इतर राज्य महिला कुस्तीमध्ये पुढे जात असताना महिला कुस्तीमध्ये माझा महाराष्ट्रसुद्धा मागं राहता कामा नये याची जाणीव आमच्या राज्याचे मंत्री आदरणीय गिरीश महाजनजी यांना ती जाणीव झाली. आणि म्हणूनच आर्वीसारख्या ग्रामीण भागामध्ये एका महिला कुस्ती आखाड्याला एवढी फार मोठी मदत केली. आमिरच्या दंगल नंतर गावोगावी अशी दंगल सुरू झाली आहे. अशीच आर्वीची दंगल आणि कुस्तीपटू होण्यासाठी चिमुरड्या मुलींची धडपड झी 24 तासनं लेडीज स्पेशल मध्ये दाखवली होती. आज त्या मुलींना हक्काची मॅट मिळाली आहे. तुमच्याबरोबर झी 24 तास नेहमीच राहील हे या निमित्तानं पुन्हा अधोरेखित झालंय. महाराष्ट्राच्या मातीतील खेळ म्हणजे कुस्ती, ही कुस्ती टिकावी यासाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात. मात्र आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं या ठिकाणी सोयीसुद्धा उपलब्ध होत नाही. मात्र झी मीडियाच्या बातमीमुळं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या ग्रामीण भागातील आर्वी येथील मुलींना भरघोस मदत करत या ठिकाणी मॅटचं साहित्य दिलेलं आहे. जलसंपदा मंत्र्यांचा हा प्रयोग नक्कीच एक दिशादर्शक ठरेल यात शंका नाही. कॅमेरा सगळ्यांसह विकास भोसले, झी मीडिया, आर्वी, सातारा.